नागरिकांनी नियमांचं पालन काटेकोरपणे केलं तरच कोरोनाला अटकाव शक्य असल्याचं सांगत कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोविड नाईन्टीन रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवला शहरातील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोविड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावं रुग्णांच्या तपासणीची संख्या अधिकाधिक वाढवण्यात येऊन कोविड रुग्णांच्या ऑक्सिजनची लेवलची तपासणी नियमित करून लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचना देत मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असेही निर्देश दिले आहेत ते म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात अधिक दक्षता घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी सेंट्रल ऑक्सिजनसह लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा तयार करण्यात याव्यात असेही आदेश दिले आहेत ग्रामीण भागात गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्या कार्यरत करण्यात येऊन गावपातळीवर विशेष लक्ष ठेवून गर्दी टाळण्यास प्रयत्न करावेत यावेळी छगन भुजबळ यांनी पीक कर्ज कर्जमाफी मका खरेदी विजेचे प्रश्न यांचा आढावा घेत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले मका खरेदी परवानगी दिलेली असून शंभर टक्के खरेदी पूर्ण करावी शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन त्यांना पीक कर्जाचं वाटप लवकरात लवकर करावं यासह सोळा गाव पाणीपुरवठा योजना तसंच विजेच्या प्रश्नांबाबत आढावा घेऊन तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत यावेळी येवला तालुक्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चौऱ्याहत्तर टक्के आहे आतापर्यंत तालुक्यात दोनशे चव्वेचाळीस रुग्ण आढळले असून यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय सध्या पंचेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण सतरा रुग्ण दगावले आहेत मृत्यू दर सहा पॉईंट शहाण्णव इतका आहे येवला शहरातील सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या एकोणीसशे सोळा को कोविड रुग्णांना व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी आणि झिंक सप्लिमेंटचं वाटप करण्यात आले येवला शहरामध्ये सध्या तेरा कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात एकशे एकोणतीस कोविड रुग्ण आढळून आले ग्रामीण भागामध्ये सात कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत त्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये सातशे शहाण्णव कोविड पेशंट आढळून आले तालुक्यात बावीस हजाराहून अधिक कोविड रुग्ण असल्याचं प्रांताधिकारी कासारे यांनी सांगितले तर निफाड तालुक्यातील रुग्णांबाबत आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी माहिती दिली